जागेचा न्याय निवाडा करण्यास नकार दिल्याच्या वादातून महिलेसह एका कुटुंबाला वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे। या वादातून पुण्यातील महिलेला कुटुंबासह एका वर्षासाठी बहिष्कृत करण्याचा निर्णय जात पंचायतीने घेतला आहे। हा धक्कादायक प्रकरणानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अंधश्रद्धा आणि जुन्या परंपरेच्या नावाखाली चक्क पुण्यात हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे। भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण सासवड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलं आहे। संबंधित कुटुंबियांना 1,00,000 रुपये, 5 दारूच्या बाटल्या आणि 5 बोकड दंड अशी शिक्षा जात पंचायतीनं ठोठवली होती। हा दंड न दिल्यास कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्यासंदर्भातली घोषणा जात पंचायतीनं केली आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे। रीटा कुंभार नावाची एक फिर्यादी आहे, कंधारवाड समाजाचे आहेत ते लोक। वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची प्रॉपर्टी तिच्या आईकडं यायला पाहिजे, पण वडिलांनी आणखी एका महिलेसोबत अफेअर होतं, त्याच्यामुळं मूळ तिची आई आणि ती महिला ह्यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद निर्माण झाला। तो वाद त्यांच्या पंचायतपर्यंत गेला। पंचायतीचे जे लोक आहेत ते नेहमी रिटाच्या आईला प्रॉपर्टी डिस्प्यूट तुमचं मिटवायच्या बोलवत होते, परंतु तिची आई पंचायतीमध्ये गेली नाही। त्यामुळं जे पंचायतचे जे मेंबर आहेत त्यांनी तिला शिवीगाळ केली। ही गोष्ट रिटाला माहीत झाल्यानंतर रिटानी एक पंचायतच्या मेंबरच्या नावानं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्यामध्ये त्यांना शिवीगाळ केली। ते त्यांना प्रश्नी पडलं नाही आणि मग याबद्दल काहीतरी कडक निर्णय घ्यायचा म्हणून त्यांनी जात पंचायत बोलवली। ती जात पंचायत 3 नोव्हेंबरला गराडे तालुका पुरंदर या ठिकाणी झाली। त्या पंचायतीमध्ये काही निर्णय घेतले गेले, त्याच्यामध्ये रिटा आणि त्याची पूर्ण फॅमिली यांना 1 वर्षासाठी जातीतून बहिष्कृत करण्यात आलं आणि जर जातीत परत यायचं असेल तर 1,00,000 रुपये दंड, 5 बोकडं, 5 दारूच्या बाटल्या वगैरे अशा प्रकारचा दंड त्यांच्यावर आकारला। 1 वर्षात जर परत जातीमध्ये हे आले नाही त्यांना कायमस्वरूपी जातीतून काढले जाईल। त्यांच्याशी जे कोणी संबंध ठेवतील, रिलेशन संबंध ठेवतील, त्यांनाही जातीतनं काढलं जाईल। त्याला कोणी मदत करायची नाही, कोर्ट कामात मदत करायची नाही वगैरे निर्बंध त्यांच्यावर लादले गेले। अशी ती जात पंचायत संपल्यानंतर हे निरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला, म्हणजे ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी तक्रार केली। त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर बरोबर त्या लोकांना समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण काही समजावून कोणी ऐकली नाही। शेवटी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि पंचायत गराड्याला झाल्यामुळं ही केस सासवड पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेली आहे। सासवड पोलीस स्टेशनला IPC आणि सोशल बायकॉट ॲक्ट 2016 याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सुरेश बिनावत आणि जे पंचायतचे इतर मेंबर होते 5-6 त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।